शर्मा के मारा चुमुर का वार तिखी नजर का ये तिरका मैंने शर्मा के मारा चुमुर का वार तिखी नजर का ये तिरका हे झल्ला रे झल्ला घोटाला ये पोर का मांगे पता मेरे घर का अरे झल्ला रे झल्ला घोटाला ये पोर का मांगे पता मेरे घर का। वी नावाचा माझा दुसरा अल्बम, या अल्बममध्ये एक गाणं कमी पडत होतं आणि काही गाणी झालेली ऑलरेडी, एक गाणं कमी पडत आहे। त्याचा जॉनर काय असावा, कोण कंपोज करेल, काय होईल आणि रिलीजची डेट जवळ यायला लागलेली, मग आता काय करायचं? मला दुसरा कुठला संगीतकार दिसेना, किंवा प्रत्येक संगीतकार बिझी आहे आजकाल, तर आणि कुठल्या संगीतकाराकडे जा, त्यांची वेळ घ्या, मग ते गाणं होईपर्यंत थांबा, ह्याचं सगळ्याचं टेन्शन यायला लागलेलं। आणि मीनवाईल मी काही ओळी कंपोज करून अशाच ठेवलेल्या मजा म्हणून, मैंने शर्मा के मारा चुमुर का असं काहीच आहे ते गाणं, तर ते मी कंपनीला ऐकवलं आणि ती म्हणाली अच्छा आहे, और काही जाने की जरूरत नाही आहे, तुम्ही हे करो। म्हटलं करो क्या करो? तर म्हटलं नाही आता ही हा मौका आहे, ही वेळ आहे, जे मला मनात होतं की मला संगीतकार व्हायचं आहे। तर म्हटलं येस, आय थिंक दिस इज द ऑपॉर्च्युनिटी आय वॉज वेटिंग फॉर। अँड मग मी जतीन शर्मा म्हणून आमचे जे अरेंजर आहेत त्यांच्याकडे गेले, म्हटलं दादा येसा ऐसा कुछ मुझे लाईन्स सूज रहा है, ते आसामी आहेत, हां कडो कडो रेकॉर्ड कडके नको जल्दी रेकॉर्ड कडके नको बाद में सुष्टा नाही आहे। मग मी रेकॉर्ड केलं आणि त्याला अभी आजा अभी जा घरी जा तुम 10 दिन बाद आना, म्हटलं ठीक आहे। आणि 10 दिवसांनी खरंच गेल्यानंतर त्यांनी माझ्या गाण्याला खूप छान अरेंज करून ठेवलेलं, जे काही मी चार ओळी गायलेले, आणि मला त्याच्यात माझं गाणं दिसायला लागलं। म्हटलं येस दिस इज व्हॉट आय वॉन्ट। मग पूर्ण अरेंजमेंट गाणं पूर्ण कंपोज केलं मी, अंतरा कंपोज केला, त्याच्यातलं कोरस पोर्शन कसा असेल काय, तर ही सगळी प्रोसेस माझ्या पहिल्या गाण्यातली मी खूप एन्जॉय केली। आणि त्यानंतर ते गाणं बघता बघता इतकं छान झालं की कंपनी म्हणाली की अरे आपण ह्याचाच व्हिडिओ बनवूया, येही गाणं था जिसके लिए हम लोग वेट कर रहे थे। आणि अशा तऱ्हेने घोटाला हे नावाचं गाणं तयार झालं। अशा गोड गोजिरेला साजिरा पाहिजे, अशा गोड गोजिरेला साजिरा पाहिजे, हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे।